हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये। परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो। परफेक्ट नाव 3 मिनिट, साइड पार्टिंग 220 सेकंड, 5 मिनिट, 6 मिनिट, 4 मिनिट, विचारूही नको। मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0। नवीन फ्रूट टू गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळ एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये। आता मुलं फळ दाबून खातील। फ्रूट गो, दाबून खा। सॉरी। तालुक्यातील साहूर येथे विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी जल आंदोलन करण्यात आले। त्यात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी तापी नदीच्या पाणीपात्रात गुरुवारी सकाळी जलसमाधी आंदोलन केले। या आंदोलनामुळे पोलीस व महसूल प्रशासनाची चांगलीच भंभेरी उडाली। नंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले। साहूर येथे सकाळी 9:30 पंचायत समिती सदस्य व शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांनी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन केले। आपण काल अप्पर तहसीलदार कार्यालय दोंडायचा येथे बैठक आयोजित केली होती। त्यावेळी आमच्या मागण्या संबंधित अनेक अधिकारी आलेच नाहीत, त्यामुळे आम्ही आमच्या समस्या व्यथा मांडायच्या कुणाकडे? त्यापेक्षा आम्हाला हे जीवन नको, आम्ही जलसमाधी आंदोलन सुरू ठेवू, असा पवित्रा घेत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला। आमचा जीव जरी गेला तरी चालेल, आम्ही या पाण्यामध्ये पुढे सरकून जाऊन आमचा आत्मदान करून घेऊ। विद्यार्थ्यांना छोकरेकुडीचा दाखला वेळेवर मिळत नाही, तो वेळेवर मिळायला पाहिजे। साठवण बंधारा झोतवाड्याजवळ आहे, तो 10 वर्षापासून कोरडा आहे, त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती झाली पाहिजे। मंदाऱ्याजवळ नवीन एक अजून एक साठवण बंधारा तयार झाला पाहिजे। अशा मागण्या घेऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतोय, परंतु आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी जल आंदोलन करत आहोत। तहसीलदार महाजन यांनी पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांनी काही अनुचित प्रकार घडू नये व लहान विद्यार्थ्यांच्या जीवाचे काही बरे वाईट होऊ नये म्हणून बळाचा वापर करून आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढण्यास सांगितले। त्यानुसार पोलीस निरीक्षक माथुरे यांनी पोलिसी बळाचा वापर करून लहान शालेय विद्यार्थ्यांना बाजूला काढून आंदोलकांना अटक करून दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणले। आंदोलनकर्ते व अधिकारी यांच्यात मागण्या संदर्भात चर्चा झाली। तासाभरानंतर आंदोलकांना समज देऊन सोडून देण्यात आले। ब्युरो न्यूज इंडिया आपतक मराठी। साई रियल इस्टेट कन्सल्टंट्स, योग्य भाव, खात्रीशीर गुंतवणुकीची हमी, वित्तीय अर्थसहाय्याची सोय असलेली, 46 वर्षांपासून नावलौकिक जोपासणारी ओम साई रियल इस्टेट कन्सल्टंट्स। हक्काने या, हक्काने घ्या। मीनाक्षी हिल्स, रायसोनी कॉलेज व जैन इरिगेशन रोड पासून अवघ्या 600 फुटावर, शिरसोली रोड, जळगाव। रिसेल एने प्लॉट विक्री 92 रुपये 15,000 खरेदी खर्चासाठी। घर बांधताना 10.75% दराने वित्तीय संस्थेकडून अर्थसहाय्य उपलब्ध। जळगाव साठी संपर्क रमेश कुमार मुणोद, मोबाईल नंबर 9823027461, नंदिता जोशी 9325922306। ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टंट। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।